राम तुकाराम हिप्परकर। मंदिर निर्माण करण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च आला। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, मी जगनादार होतो। तुम्हाला आता माहितीच आहे आम्ही हाय गुड मॉर्निंग। तर आम्ही आता इथे आलो आहे देहू रोडला। रात्री इकडे आम्ही तेच राहिलो, पण काय दाखवायला भेटलं नाही, कारण अंधार खूप झाला होता। तर आता आम्ही इकडे झालं आहे, चहा वगैरे नाश्ता झाला आहे, झोप पण चांगली झाली। काय लग्नाचं घर आहे त्यामुळे आवाज तर चालतोच, पण आता काय चालतं। हे हा एक प्लेस आता मंदिर करून आहे, तुम्हाला इथून दाखवू शकतो। आता आमचा तिकडे जाण्याचा प्लॅन आहे, तोपर्यंत तुम्ही हे बघा। गाता मंदिर पण जायचंय, आणि काय त्याला पण काहीतरी बोलायचंय। कुठे जाणार आहे? हॅलो गाईज, अदिती बोलतीये, आराध्याची मावशी। आपण इथे बघूया, इथे संत तुकाराम महाराजांनी जे आहे ते हाईचं मंदिर आहे। इथून इथनं जे आहे गरुडावरती बसून ते वैकुंठाला गेलेले, ठीक आहे। तर ते कसे गेलेले या संदर्भात हे बघा, या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। हे बघा, सी वैकुंठाला गेलेले या ठिकाणाहून ते, आणि प्लस हे जे वृक्ष आहे ह्याची पण थोडी माहिती देते तुम्हाला। अजून एक आहे श्री एक वृक्ष आहे इथं नांदुरकी वृक्ष, असं म्हणतात की हे वृक्ष मुळासकट हलतं। त्या दिवशी ते वैकुंठाला गेले त्या दिवशी ते वृक्ष हलतं मुळासकट। इथे थोडी प्रतिमा लावलेली आहे। संत तुकाराम महाराजांच्या गाथा जे आहेत ते पाण्यात बुडवलेल्या, बाजूला नदी आहे याच्या मागे, त्या पाण्यात बुडवल्या तेव्हा म्हणतात की त्या बुडलेल्या नव्हत्या, आणि त्या विठू माऊली ज्या आहेत आपले आराध्य दैवत त्यांनी हे आणून दिलेलं, म्हणजे असं दाखवलं यांनी, पण त्या बुडाल्या नव्हत्या, त्या तरंगत होत्या पाण्यामध्ये। ते इथे चित्रीकरण केलं आहे त्यांनी असं, आणि ह्याच्या पाठीच नदी आहे गाथा बुडवलेल्या। थँक्यू। तिथे थोडंसं अजून पाहून घ्या। रोज धुता का हो मंदिर? असं रोज धुता मंदिर? नमस्ते काका। नमस्ते। नाव काय तुमचं? राजाराम तुकाराम हिप्परकर, सेवकरी देऊ तुकाराम महाराज सेवकरी। आणि हे वृक्षाचं थोडी माहिती सांगता का, कशामुळे काय ते? हे तर महाराज भजन करत होते, भजन करत असताना हे झाड इथं तुकाराम महाराज आपले असते नाही, तुकाराम महाराज बीज म्हणजे या झाडाची होती। एक तुकाराम बीजला होळी झाली की दुसरी झाड आपोआप हलत। अच्छा, बघा हे झाड आहे ते कधी हलतं ते म्हणता तुम्ही? होळी झाली की दुसऱ्या दिवशी, होळीच्या दुसऱ्या दिवशी हे हा हे जे झाड आहे हे मुळासकट हलतं असं म्हणणं आहे, आणि मी पण खूप ऐकू नये याविषयी चर्चा। आणि हे जे आहे ते रोज इथे सेवा करतात, सेवेकरी आहेत। थँक्यू सो मच, तुम्ही एवढं छान सेवा करतात, ते खूप छान मंदिर आहे, आणि
वातावरण खूप म्हणजे खूप सुंदर आहे इकडचं. हाय गाइस, आम्ही पाणी टाकतो. हाय, आय लव्ह यू. आता आम्ही आलो इथे राधा मंदिरच्या इकडे. आता दुपारचे 12 वाजले 12:30 वाजले. दर्शन वगैरे घेतो, बघ तुम्हाला दाखवायला भेटेल असं दाखवतो. आणि आता नाश्ता वगैरे झालाय, तर आता प्लॅन मध्ये थोडं चेंजेस आले. दुपारी मुंबईसाठी निघणार आहे. हाय गाईस, त्या काका मंदिरच्या इथे आलो आहे. खूपच छान असं मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं. मंदिर अतिशय म्हणजे छान, बांधकाम वगैरे अतिशय छान आहे, बघण्यासारखं आहे. मी फॅमिलीसोबत आली आहे. मी फॅमिलीसोबत या, छान वाटलं. खूप छान. ते बघ आमचे भाऊजी, भाऊजी कसं छान पाहण्यासारखं आहे ना. माझी बहीण आली नाही घरी कार्यक्रम का. चला मग इथे आम्ही आलो आहे राधा मंदिरच्या इकडे. तिथून आम्ही दर्शन घेतो आणि मग पुढे जातो. मग आमचा प्लॅन असा ठरला की आम्ही आता परत घरी जाणार. घरी जाऊन जेवण वगैरे करून मग आम्ही मुंबईसाठी निघतो. तोपर्यंत तुम्हाला मी इकडचे थोडे पिक्चर्स आणि थोडे व्ह्यू दाखवतो. आराधा आणि आयुषी पण खूप इन्जॉय करतात. आयुषी हाय कर, तू पहिल्यांदा आली ना चॅनलवर. हाय कर. त्या दोघांची मस्ती चालू आहे. दोघे इथे खेळतात. ते लहान मुलं तर काय खेळतच असतात. तुम्ही या स्टे सांगते ना, तुम्हाला मी इकडचं दाखवतो आणि काय माहिती भेटली तर तुम्हाला माहिती देखील देतो. आदित्य दिवाकर दुर्गर भेटले आहेत. ते इकडेच असतात, मंदिराची देखभाल करतात, मंदिराचे केअरटेकर आहेत. तर ते आपल्याला थोडीफार माहिती देतील या मंदिराबद्दल. हे जे गाथा मंदिर आहे त्याचं बांधकाम 1995 चालू झालं. ते आज तक आहे ते बांधकाम चालूच आहे आमचं. खरं आमचं संत तुकाराम महाराज वाङ्मय संशोधन मंडळा अंतर्गत गाथा मंदिर आमचं चालतं आहे. गाथा मंदिरात जे तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिलं आहे 4145, तर 4145 अभंग हे सगळे इथं मार्बलवर कोरलेले आहे. टोटली मंदिराला मंदिर निर्माण करण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च आला आणि टोटल तो हे आताही चालू आहे. आणि इथं जे कलियुगातले जे अवतार जे होते तुकोबारायांचे, ते सगळे अवतार आणि 4 देवतांचे फोटो दिलेले आहे. तुकाराम महाराजांनी ह्या इंद्रायणीच्या नदीत जो गाथा बुडवलेला, जो गाथावर अभंगलेला तिथं त्यांचं इथं गाथा मंदिर. इथं खाली एक मंदिर सापडेल आणि गाथा मंदिर प्रकल्पाअंतर्गत आमचं संत श्री तुकोबारा गुरुकुल प्रकल्प आहे. इथं 7 वर्षाचं शिक्षण दिलं जातं. 4 वर्ष शास्त्री आणि 3 वर्ष आचार्य. म्हणजे जे शंकराचार्यांच्या मठात डिग्र्या होत्या त्या डिग्र्यांचं ॲडमिशन आपले कसे जे मुलं असतात खेडेगावातले किंवा शेतकऱ्यांचे मुलं की बाबा ज्यांची खरोखरच संत साहित्य शिकण्याची इच्छा असते पण त्यांना जाता नाही, त्यांच्यासाठी आपण हा इथं एक प्रकल्प चालू केलेला आहे. आणि सध्या आपल्या इथं 80 साधक आहेत आणि ज्याला खरोखरच इथं यायची इच्छा आहे ते येऊ शकतात. अक्षय तृतीयेला इथले ॲडमिशन सगळे स्टार्ट होतात. चालेल, तर बघा त्या लातूरकरांनी खूपच चांगली अशी माहिती दिली आहे. तर तुम्हाला जर याचं जमलं तर नक्की या इथे. हे देऊ रोडमध्ये येतं आणि खूपच असं जुनं मंदिर 1995 आहे. खूपच जुनं आहे. तुम्ही यार बघा, इथे जर तुम्हाला शिक्षण पण घ्यायचं असेल, गाथा शिकायचे असतील आणि सगळ्या गाथाच्या अयोध्या परत गीताचा पाठ हे सगळं तुम्हाला शिकायला असेल, तर इथे शिक्षण पण फ्री आहे. तर त्याची माहिती तुम्हाला मी खाली नंबर टाकीनच डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याची माहिती तुम्हाला भेटेलच. तर तुम्हाला जर परत गाथा वगैरे शिकायच्या आहेत, गीताचं अध्ययन करायचं आहे आणि हो राहणं पण फ्री आहे, खाणं वगैरे सगळं फ्री आहे. तर इकडे त्यांची युनिव्हर्सिटी आहे. मी नंबर टाकीनच डिस्क्रिप्शनमध्ये. मग तुम्ही या, मंदिर पण व्हिजिट करा आणि जास्ती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे नक्कीच या. Thank you.
गाईज तुम्ही इथे पाहू शकता, हे बघा इथे जे आहे संत तुकारामांनी गाथा बुडवलेल्या आहेत, गाथा बुडवलेल्या आहेत या नदीमध्ये, आणि त्या बुडलेल्या नसून त्या पुन्हा वरती आलेल्या आहेत. ठीक आहे, तर आता हे मंदिर दर्शन झालेलं आहे आमचं. आता आम्ही घरी जाणार आहे, घरी जाऊन आम्ही जेवून मग परत मुंबईला निघणार आहोत. दुपारचे 3:30 वाजले आहेत आणि आमचं जेवण वगैरे झालं आहे, खूप मजा आली आणि बरं वाटलं. आराध्य पण बघा जेवली वगैरे आणि मस्त एकदम गावात एकदम बसल्यासारखं निवांत बसल्यासारखा आनंद घेते आराध्य. बघा मग आता इथून आमची सवारी निघेल मुंबईला आणि मुंबईला पोचतो आम्ही. स्टे ट्यून. खूप बरं वाटलं. मग आता आम्ही घरी पोचलोय नालासोपाराला, होम स्वीट होम. 5 तासाची रनिंग केली, कंटिन्यू गाडी चालवली, खूप थकावट झाली पण आता आराध्य पण बघा तिला, आराध्याला पण खूप झोप आली. मग तिच्या मावशीला सोडलं विक्रोळीला आणि मग तसंच आम्ही डायरेक्ट इथे आलो आणि चायनीज ऑर्डर केले. आला वाटतं चायनीजवाला. ओके, तर मग आता चायनीज घेतलं आहे आणि आता मी चायनीज खाणार आहे आणि मग झोपणार आहे. खूपच झोप आली आहे आणि आराध्या बघा, आराध्याला पण खूप झोप आली. पहिले चायनीज खातो मग झोपतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आराध्या बघा कशा असते, नक्कीच लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच शेअर करा. टेक केअर, चेअर्स. विठ्ठल हाय गाइस.